आज सगळीकडे आधुनिकतेचं वारं वाहत आहे कपडे शिवून घेण्यापेक्षा तयार कपडे घेण्याकडे लोकांचा आता कल असतो पण यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी तालुक्यातल्या लोणी इथले नव्वद वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय नंदापुरे हे मात्र गेली अनेक वर्ष हातमागावर तयार केलेले खादीचे कपडे वापरतात त्यासाठी घरच्या शेतातल्या कापसापासून स्वतःच्या घरीच चरख्यावर ते सूत तयार करतात आणि तयार झालेला धागा वर्धा इथं नेऊन हातमागावर त्यापासून कापड तयार करून आणतात आणि त्या कापडाचेच ते कपडे वापरतात आज नंदापुरे गुरुजींच्या घरी चरखा बॉक्स चरखा आणि हाताची टकळी अशी तीन यंत्र उपलब्ध आहेत आजच्या राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्तानं नंदापुरे गुरुजींकडून प्रेरणा घेऊन हातमाग उद्योगाला ऊर्जितावस्था देणं आवश्यक आहे तर हे सगळं आम्ही चरख्यावर सूत कापतो आणि वर्धेच्या खादी ग्रामोद्योग उद्योग कार्यालयात तिथे हातमागावर त्याची विणही होते कापड तयार होते ते कापड मी घेतो खादी त्यालाच म्हणतात जे हात आणि कातलेल्या सुताची आणि मागावर विडलेल्या कापडाची त्यालाच खादी म्हणतात